खाना पीना शेतीबाड़ी या यूट्यूब चैनल वरती आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला मेथी मटार हे दाखवणार आहे। मार्केट मध्ये आज थंडीचे भरपूर मेथ्या आलेली आहे। मी पण एक जुडी आणून ती स्वच्छ निवडून घेतली आहे आणि मी तिला स्वच्छ पाण्याने छानपैकी धुऊन नितळ ठेवलेली आहे। चला मी आज तुम्हाला छानपैकी ही रेसिपी दाखवणार आहे। मेथी मटार टेस्टी हे पा, मेथी मटार मिरची लसूण कांदे हे सगळं मी घेतलेलं आहे। आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने मेथी खाल्लेली असेल, परंतु तुम्ही माझ्याच पद्धतीची माझ्या स्टाईलची मेथी मटार करून पहा। तशी तुम्ही पण खाऊन पहा। खूपच छान आणि टेस्टी लागणारी अशी ही मेथी मटार याची रेसिपी तुम्ही जरूर पहा। आणि चला आपण ही करायलाच घेणार आहे। आता मी आपण व्हिडिओ केव्हाही पूर्ण बघत जा, त्याच्याने काय होतं तरच तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला मिळतात आणि ती कळते। आणि ती प्रोसिजर पद्धतीने तुम्ही करून पाहत जा म्हणजे तुमची भाजी रेसिपी खूप टेस्टी होणार आहे। चला आता आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करू। हे पा, मी गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। आता मी ही जी मेथी आहे ती थोडीशी मी कढईमध्ये टाकून तिला थोडी मी परतून घेणार आहे। त्यातलं पाणी खूप मी जवळजवळ तिला एक तास चाळणीत काढून ठेवलेलीच होती माझी। थोडीशी आपण तिला खालीवर करून शेकून घेणार आहे। मी स्वच्छ पाण्याने मी धुऊन चाळणीमध्ये तिला नितळत ठेवलेली होती। तिला आपण छान खालीवर थोडं करून घेणार आहे। त्याच्याने काय होतं त्यातलं जे काही पाण्याचा अंश असेल थोडासा तो तिचा कमी होऊन जाणार आहे आणि आपली भाजीला छानपैकी चव पण येणार आहे। तिला छान आधी सुगंध वास असतो मेथीला। थंडीमध्ये मेथी खूप छान असते, खाण्यासाठी टेस्टी असते, शरीराला ती खूप उपयोगी पण आहे। मेथीची भाजी ही प्रत्येकात व्हेरिफिकेशन तिच्यावर करता येतं। मी वेगवेगळं घरी करतच राहते, मला वेगवेगळ्या पद्धतीत करण्यात आवडतं आणि मी वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या भाज्या करत राहते। मी आणि मला ते स्वतः करून नवीन नवीन करायला आवडतं, दुसऱ्यांनाही शिकवायला आवडतं, खायला पण तेवढंच मी दुसऱ्यांना खाऊ घालते, मला आवड येते। हे पा, आता मी 2 मिनटं आता हिला काढून घेते थोडं हिला थंड व्हायला। हे पा, थोडं मी एक टमाटा एक कांदा याची मिक्सरमधून मी छानपैकी प्युरी करून घेते आणि त्याच पद्धतीने मी मेथी पण वाळत घालायला थोडंसं हवेला त्याच्यातलं मॉइस्चर निघून जाण्यासाठी, ओलावा निघाला म्हणजे थोडं ती फ्रेश होणार आहे। कारण थोडीशी ग्रेव्ही तर करून घ्यावीच लागेल म्हणून मी कांदा आणि टमाटा असं मिक्सरमधून मी थोडं काढून घेणार आहे। चला मग
हे पा गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवली आहे मी आता याच्यामध्ये। 2-3 चम्मच मी आता तेल टाकून घेणार आहे। थोडी फ्लेम मोठी करते आहे मी, थोडं जिरं टाकून घेते। कारण ही भाजी खूप छान आणि टेस्टी आहे, थंडीमध्ये खाल्लीच पाहिजे। अद्रक लसूण पण मी टाकून घेते, थोड्या मी हिरव्या मिरच्याही कट केलेल्या आहेत। छान आता आपलं स्मेल यायचं आहे। आता हे बघा मटार, मी हे मटार पण छान परतून घेते। कारण ते तेलात परतून घेतलं ना तर त्याचा कलर पण छान राहतो। आता मी थोडं धने पावडर टाकून घेणार आहे। जिरा पावडर टाकून घेणार आहे। गॅस थोडा कमी करते। आता ही थोडीशी टमाटो आणि कांदा ही प्युरी मी मिक्स करून घेणार। हिंग टाकून घेणार आहे। थोडं चवीसाठी आपल्याला मीठ पण वापरून घ्यायचं आहे। हळद ही थोडी टाकते, ती ऑप्शन नाही आहे, तुम्ही टाकली तर टाका, टाकायची तर खूप थोडी टाकायची। आता मी ही पा माझी काश्मीरी लाल मिरची आहे, ते थोडी मी टाकून घेणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे आता मी ही मेथी सोडून घेणार आहे। बघा या मेथीमध्ये मी थोड्या मेथीच्या दांड्या पण घेतलेल्या आहेत। खरं तर याच्यात पानच घ्यायची असतात, पण मला मेथीच्या दांड्या खूप आवडतात, त्याच्याशिवाय ती भाजी चव देत नाही। कारण मेथीच्या या दांड्यांमध्ये एवढं जीवनसत्व असतं की ते आपल्याला टेस्टी, आणि त्याच्यानेच मला ती भाजी आवडते जास्त। तुम्हाला आवडत नसतील तुम्ही फक्त मेथीची पानं घ्या। आता मी थोडं वरून हिबा मी ताजी क्रीम घेतलेली आहे, माझी घरची जे विकतही मिळते, तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही ती विकत पण घेऊ शकता। ही पा मी ही 2 चमचे मलई घेतलेली आहे, ती मी ही टाकून दिलेली। कारण ही आपली थोड्याशा मलईमध्ये आपली ही मेथी मटार मलई भाजी खूप टेस्टी होणार आहे। थोडंसं मी आता याला किंचित असं मी ग्रेव्हीसाठी
हे पहा, मी थोडं पाणी सोडून घेणार आहे, कारण आपल्याला थोडं मेथी आणि मटारदाणे शिजून थोडी आपल्याला मेथीच्या भाजीला ग्रेव्ही करायचं आहे, म्हणून थोडं पाणी घालायचं आहे. आता मी त्याच्यात जास्त टमाटे घातलेले नाही आहेत, एकच टमाटा आहे आणि मेथीचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे. काही लोक मेथीचं प्रमाण कमी घेतात आणि बाकीचं मग थोडं जास्त प्रमाण घेऊन त्याची ग्रेव्ही करतात, मसाला जास्त यूज करतात. आता मी 2 मिनिटासाठी हिला वाफ येण्यासाठी काढून घेणार. खूप छान आपली भाजी सुंदर झाली. मी जवळजवळ एक मोठी जुडी पूर्ण मी मेथीची घेतलेली आहे, कारण मला मेथी फार आवडते म्हणून मी मेथीचं प्रमाण जास्त घेते. तुम्हाला मेथी कमी आवडत असेल तुम्ही मेथी कमी घ्या, दुसरा मसाला जास्त घाला, टमाटे कांद्याची ग्रेव्ही जास्त वापरा. बघा, आता आपली भाजी झालेली आहे. मी आता ती छानपैकी सर्व करून घेणार आहे. बघा, आता आपले हे छान वटाणे पण आपले सगळे शिजून गेलेले. मी आता गॅस आपली बंद कर. मटार मेथी, मेथी मटार मलई भाजी आपली रेडी आहे. आपण मेथीचं प्रमाण जास्त वापरलं आहे आणि आपण याच्यामध्ये मलई फार कमी घातली आहे आणि मसाला आपला स्पायसी मसालाही मी थोडा कमी केलेला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही मलई जास्त घाला, मेथी कमी घ्या आणि मसालाही तुम्ही जास्त घेऊ शकता. बघा, टेस्टी टेस्टी आपली ही मटार मेथी तयार आहे. तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली, आवडल्यास आपण जरूर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूलाच एक आयकॉन बेल बटन आहे, त्याला तुम्ही प्रेस करा. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल, प्लीज प्लीज आपण एकदा सबस्क्राईब करूनच घ्या, कारण नवीन नवीन व्हेरिफिकेशन, माझ्या नवीन नवीन रेसिपी, खाणं पिणं शेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही करा, सगळ्यांना आवडेल. मुलांना पण मलईची मेथी मलई छान आवडेल, मटारची, कारण मुलं मेथी खात नाही, कंटाळा करतात. पण तुम्ही मुलांना जरूर करून द्या. थंडीमध्ये ही गुणकारी आहे, शक्तिवर्धक आहे आपल्या हाडांसाठी. याच्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स खूप जीवनसत्व महत्त्वाचे आहेत. चला.